आदित्य तुम्ही म्हणालात की ही निवडणूक कोणाच्या अस्तित्वाची नाही पण तरीसुद्धा जर आपण महाराष्ट्राच्या निवडणुकांचं लोकसभा पण बघितली पण विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं एक वेगळं अस्तित्व राहिलेलं आहे ही निवडणूक तुम्ही लढताय चिन्हाशिवाय धनुष्यबांडे तुमचं चिन्ह राहिलं आहे बाळासाहेबांच्या काळापासून ते तुमच्याकडे नाही आहे तुमच्याकडे शिवसेना हे अधिकृत नाव पण आज नाही आहे निवडणूक आयोगाकडे तुमचं असलेल्या पक्षाचं नाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्षाचं नाव आहे शिवसेनेसाठी या निवडणुकीचा निकाल खूप महत्त्वाचा ठरू शकतो निवडणुकीचा काही निकाल इधर वेळ झाला तरी जिंकले किंवा हारले तरी ऑलरेडी एक पक्षाला मोठा फटका पडलेला आहे अनेक आमदार सोडून सांगतो त्यांनी फोटो पण जे माझ्या आजोबांचे लावत आहेत ते पण फोटो उद्धव साहेबांनीच काढलेले फोटो ते पण चोरले त्यांनी अच्छा ते फोटो ज्या उद्धव ठाकरे मध्ये यावेळेस शिवसेनेची निवडणूक शिवसेनेचं अस्तित्व ठरवेल म्हणजे एक जो दावा केला जातोय की शिवसेना ही वारशाने नाही तर विचाराने पुढे जाईल तुम्हाला वाटते की ही निवडणूक त्याचा कौल असेल सुप्रीम कोर्टाचा निकाल येईल तेव्हा येईल पण ही त्यासा त्यासा निकाल, निकाल निवडणूक आयोगाने जे केलेलं बारसं त्याच्याने पण होऊ शकत नाही निकाल आणि लोक कोणाच्या सोबत आहेत मला वाटतं हे लोकांनाही आहे तुम्ही चोरलेलं पक्ष असेल चोरलेली लोकं असतील चोरलेलं लो चिन्ह असेल माझ्या आजोबांचा म्हणजे वंदने हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा फोटो देखील तुम्ही वापरता हे सगळं ठीक आहे पण तुम्ही जे खोटारडेपणा तुमचा आहे तो लोकांसमोर आलेला आहे आणि जर खरोखर विचारांनी पुढे न्यायचं होतं तर तुम्ही सुरतला पळाले नसतात तुम्ही गुवाहाटीत जाऊन लपलं नसतात तुम्ही गोव्यांमध्ये टेबलांवर जाऊन नाचलं नसतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या महाराष्ट्राला गेल्या दोन वर्षात दिल्लीसमोर झुकवलं नसतं तुम्ही याच्यात अंतर मी हे जे सांगितलं ना की आमच्या अस्तित्वाची नाही आहे मी अनेकदा हे सांगतो की जेव्हा ही फूट झाली तेव्हा मी साधारणपणे किती बत्तीस वर्षाचा होतो एकतीस बत्तीस वर्षाचा होतो आणि त्यावेळी देखील जे आज राजकारणात घाण दिसते तशीच होती म्हणजे अनेक तरुणांना जर तुम्ही आज विचाराल की राजकारणात यायचं आहे काय ते बोलतात नाही कारण या राजकारणात कोण कुठच्या पक्षात आहे आपण आत्ता गप्पा मारत असताना बोलत होतो की आय पी एलसारखं सारखं झालं आहे पण कमीत कमी आय पी एलमध्ये ऑप्शन झाल्यानंतर तुम्ही जी जर्सी घालता त्याच्यासाठी तुम्ही खेळता इथे ऑप्शन नंतर अजून काही ऑप्शन भलतं चालतं हे आपल्याला कळतच नाही कोण कुठच्या जर्सी घालून खेळत आहे मी त्यावेळी दुसरं काही करू शकलो असतो पण माझी एक जिद्द होती चिकाटी होती की मला महाराष्ट्राला पुढे न्यायचं आहे बरं ह्या दोन वर्षात जर जे मुद्दे आम्ही लोकांसमोर आणलेले आहेत मग पत्रकार परिषदेच्या माध्यमातून असतील आंदोलनाच्या माध्यमातून असतील मोर्चांच्या माध्यमातून असतील किंवा जाहीर सभेच्या माध्यमातून असतील एक तरी मुद्दा खोटा असेल किंवा चुकीचा असेल हे घटनाबाहेर मुख्यमंत्र्यांनी येऊन आम्हाला खोडून दाखवावं वेदांत फॉक्सकॉन गेला नाही का महाराष्ट्रातून बाहेर एअरबस टाटा असेल ड्रग पार्क असेल मेडिकल डिवाईस पार्क असेल सोलर रेंजी इक्विपमेंट पार्क असेल हे तर गेलेच पण सुरतला जे डायमंड बोर्स नेण्याचा प्रयत्न केला हेनी तर फोर्सफुली नेला मग एकीकडून एक योगी आदित्यनाथ जी येतात ते सांगतात आमच्याकडे फिल्म सिटी बसवतोय आम्ही तुम्ही तिथे या एकीकडे एक डायमंड बोर्स घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात हे सगळे जे वातावरण निर्माण केलं आहे कशासाठी सरकार कोणाचं बसलेलं होतं भाजपप्रणीतच खोके सरकार होतं ना मग ह्या खोके सरकार जर तुमचं भाजपचंच असेल एकनाथ शिंदेंचंच असेल आणि वरती देखील तुमचंच प्रधानमंत्री असतील तुमचंच सरकार असेल मग वेदांता फॉक्सकॉन आमच्या महाराष्ट्रात आलं असतं तर काही चुकीचं घडलं असतं का त्यांचं म्हणणं आहे की ती प्रक्रिया एका दिवसात झालेली नाही आहे काळात सुरू झाली नक्कीच ती प्रक्रिया म्हणजे आम्ही दोन वर्ष त्याचा पाठपुरावा केला देसाई साहेब मी नितीनराव साहेब आम्ही सगळे त्यांना डायव्हॉर्सला देखील भेटलो त्यांचे जे कन्सल्टंट होते अनेकदा महाराष्ट्रात आले गुजरातला गेले त्यांनी तळेगाव हे सांगितलं आम्ही इथे येऊ शकतो सगळं काही ठरलं जुलैमध्ये आपल्याला आठवत असतील घटनाबाहेर मुख्यमंत्री सांगत होते अरे तो आलेला वेदांतावाला जसं की यांचा कॉन्ट्रॅक्टर होता चार लाख कोटी एक तर त्यांना आकडा पण माहिती नव्हता हो पावणे दोन लाख कोटीची गुंतवणूक होती पण चार लाख कोटी घेऊन येणार आहे आणि हे सगळं झाल्यानंतर ज्या तारखेला वेदांत फॉक्सकॉनी ट्विट केलं की आम्ही गुजरातमध्ये चाललो आहे ढोलेरामध्ये चाललो आहे त्याच्या दोन दिवस आधी संध्याकाळी आता संध्याकाळ रात्र मला माहीत नाही देवेंद्र फडणवीस साहेब ते काय हुडीबिडी घालून भेटले का त्यांना पण त्यांच्याबरोबर भेट झाली आहे मग ती भेट कशासाठी झाली फडणवीस साहेबांनी सांगितलं त्यांना तिथे गुजरातला जायला पण त्या पॉवर कमिटीच्या मुख्यमंत्र्यांनी का हाऊसमध्ये सांगितलं होतं आणि आमची आमदारांची फसवणूक केली ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस की वेदांता फॉक्सकॉन महाराष्ट्रात येते आणि हेच मी सतत सांगत आलोय की एक तरी चांगली गोष्ट तुम्ही महाराष्ट्रासाठी केली असती तर आमची बोलतीच बंद झाली असती आज तुम्ही बघा महाराष्ट्राचा विषय तर फार मोठा आहे मुंबईमध्ये ची सेवा का तुम्ही खराब करते बीएसटी ची सेवा कोणाला द्यायचं हे कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला हे जे सगळं जे चालले आता दोन वर्षात म्हणजे मागच्या वर्षी आणि ह्या वर्षी त्यांनी प्रत्येक वॉर्डला चाळीस चाळीस कोटीचे टेंडर काढून दिले होते हां की रंगरंगोटी करा ब्युटिफिकेशन करा माहिती आहे त्यांचे घोटाळे एवढे एवढे खालच्या पातळीचे आहेत बँड्रा वेस्टमध्ये तर डिवायडर काढलेत डिवायडर लावले काही काही ठिकाणी डिवायडर काढले पण नाहीत पण सांगितलं मी नवीन लावलेत दादरमध्ये माझ्या पंजोबांचं जिथे पुतळा आहे ते ते बाहेरची भिंत काढली आणि तीच भिंत परत लावली हा घोटाळा तर अजून काय आणि हे बी एम सीचे जे काही ठराविक अधिकारी आहेत मग म्युन्सिपल कमिशनर तत्कालीन असतील किंवा काही यांचे लोकं असतील यांना आम्ही धारेवर धरणार आहे कारण ह्या सगळ्या गोष्टी मुंबईची जी लूट केली आहे ती आमच्या लक्षात आहे अशीच पुण्याची लूट केलेली आहे जे रिवरफ्रंट डेव्हलपमेंटचा जे काही कार्यक्रम घेतलेला आहे त्यांनी हाती रिवरफ्रंट डिस्ट्रक्शनचा पंधरा पंधरा मिनिटात पुण्यात पावसाने पाणी भरायला लागलेलं आहे कधी व्हायचं आधी आहे वेताळ टेकडी का तुम्ही हात लावताय अजनीवन का हात लावत नागपूरमध्ये अनेक ह्या गोष्टी जर आपण पाहिलं महाराष्ट्रामध्ये तर हे सुधारू शकले असते ते बिघडत चाललेले आहेत आणि जर तुमचंच केंद्र सरकार असेल तुमचंच राज्य सरकार असेल प्रशासक देखील तुमचेच असतील प्रत्येक शहरांमध्ये तर महाराष्ट्रातली जी परिस्थिती आहे ती का बिघडवत आहे मग तुम्ही शेतकऱ्यांची परिस्थिती बघा तुम्ही महिलांची परिस्थिती बघा महिला सुरक्षेची परिस्थिती बघा तुम्ही महिला काय पुरुषांची पण सुरक्षेची परिस्थिती बघा आज पुण्यात ए पी आयवर जेव्हा हल्ला होतो कैता किंवा काय जे काय मारून किंवा जे पोरशे वगैरे चालवतात आणि त्यांना उडवतात आणि तरी तुम्हाला वाटतं की आम्हाला काहीच होऊ शकत नाही ही जी मस्ती आहे दरोडेखोरच मंत्रालयात बसल्यानंतर सरकार म्हणून बाकीचे चिंदीचोर तर हिंमत वाढतेच ना त्यांची हा जो एक प्रॉब्लेम ह्या महाराष्ट्रात त्यांनी उभा करून ठेवलेला आहे ॲब्स्युट अनारकी ज्याला आपण बोलतो अराजकता म्हणजे आपण पा मदंतरी आता जी इशू सबज्युडिस आहेत बारा आमदारांचे विधान परिषदेवरचे का राज्यपाल महोदयांनी सात आमदार पाठवले सबज्युडिस नाही आहे मॅटर त्यांचं ॲफिडेव्हिट आहे त्याच्यात की आम्ही ह्याच्यावर पुढे काही कारवाई करणार नाही म्हणून तर कोर्टाने आदेश दिला नव्हता पण हे जे काही राजकीय अस्थिरता निर्माण केलेली आहे त्याच्यातून कोणाला ह्या राज्यात यावं असं वाटतं कुठच्या उद्योगपत्यांना यावंसं वाटतं हे तुम्ही मला सांगा